नमस्कार, मी मेघना प्रसादे। आजकाल आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बहुतेक वेळेला आपल्याला नकारात्मकता आढळून येते। तज्ञांच्या मते जगातील जवळजवळ 90% लोकांमध्ये कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी किंवा कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नकारात्मक विचार प्रथम येतात। एखादी गोष्ट सुरू करण्यापूर्वी प्रथम बऱ्याचदा अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात। उदाहरणार्थ, मला ही गोष्ट जमेल का? नक्की ह्याचा मला काय उपयोग होईल? एखादी अडचण येऊन काम तर बंद नाही ना होणार? मी जे काम करणार आहे ते सुरळीतपणे पार पडेल ना? मला तोटा झाला तर? मला नकार मिळाला तर? समोरच्या व्यक्तीचा गैरसमज झाला तर? माझी मेहनत फुकट गेली तर? मला अपयश आले तर? माझा निर्णय चुकला तर? लोक काय म्हणतील? लोकांना काय वाटेल? मला कोणी समजून घेईल का? मला कोणी मदत करेल का? मला कोणी त्रास दिला तर? असे एक ना अनेक प्रश्न आणि शंका अनेक लोकांच्या मनात खोळत असतात। तज्ञांच्या मते कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी जर कोणतीही शंका उपस्थित केली तर आपल्या मनामध्ये आपोआपच नकारात्मकता निर्माण व्हायला सुरुवात होते। कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधीच कामाचा शेवट काय होईल ह्याची चिंता केल्याने कोणतेही नवीन काम धड पूर्ण न होता ते काम बाजूलाच राहून जाते। इथे आपण एक उदाहरण पाहूया। आजकाल बऱ्याच लोकांना वजन वाढीची समस्या जाणवत आहे। आपल्याला हे तर माहितीच आहे की जर वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर रोजच्या रोज योग्य आहार आणि नियमित व्यायामाचा योग्य मेळ साधणं हे अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचे असते तेव्हा साधारणपणे व्यायाम शाळेची आणि आहार तज्ञाची माहिती त्या व्यक्तीकडून आपसुकच जमवली जाते। परंतु बरेच लोक वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याआधीच शंका निर्माण करतात। जसं की माझं वजन नक्की कमी होईल ना? माझ्या शरीरावर काही विपरीत परिणाम तर होणार नाही ना? एकदा कमी झालेले वजन परत वाढणार तर नाही ना? व्यायामशाळेत जाणं बंद केल्यानंतर म्हणे माणसं परत जाळी होतात। अशा अनेक नकारात्मक विचारांनी बहुतेक लोक वजन कमी करण्याऐवजी नुसत्या शाब्दिक बाणांनीच स्वतःला घायाळ करून घेतात। आपल्याला हे काम कसे जमणार नाही किंवा पुढे जाऊन भविष्यात त्याचे कसे विपरीत परिणाम आपल्या होतील ह्या नकारात्मक भावनेने वजन कमी करण्याचा उपाय बरेच जण सुरूच करत नाहीत आणि वजन कमी करणे ही गोष्ट फक्त त्यांच्या स्वप्नातच राहून जाते। आपल्या आजूबाजूला जर आपण नीट पाहिलंय तर बरेच लोक हे नकारात्मक विचारांनी वेढलेले आपल्याला आढळून येतात। असे लोक आपल्या विचारांनी अवतीभवतीच्या लोकांनाही आपल्या नकारात्मक विचारांनी घेऊन टाकतात। कारण तज्ञांच्या मतेही अशी 90% लोक नकारात्मक गोष्टी बघतात, वाचतात आणि ऐकतात। त्यामुळे त्याच नकारात्मक गोष्टी असे लोक आपल्या जीवनात कळत नकळतपणे आकर्षित करतात। विविध दूरदर्शन मालिका, सिनेमे, बातम्या, वर्तमानपत्रे, सोशल मीडिया ह्या सगळ्यांवर आजकाल नकारात्मक गोष्टींचा अधिक प्रभाव असलेला आढळून येतो। बरेच लोक ह्या अशा गोष्टी बघण्यात, ऐकण्यात आणि वाचण्यात आपली ऊर्जा खर्ची घालताना आढळून येतात। ह्या अशा नकारात्मक गोष्टी अनेकांच्या मनात इतक्या भिनलेल्या असतात की असे लोक कळत नकळतपणे
आपल्या प्रत्येक कामाची सुरुवात ही नकारात्मक भावनेनेच करतात. असे लोक दिवसातील बऱ्याच वेळा नकारात्मक विचारांच्या झोपाळ्यावर झुलत राहतात आणि शेवटी एखादे काम बिनसले की स्वतःच्या मनाची समजूत काढतात की जगात हे असंच असतं, कुठलीही गोष्ट नीट होऊ शकत नाही. एखादा जर नकारात्मक बोलत असेल तर दुसरा पण त्याच्या नकारात्मक विचारांना अजून खतपाणी घालतो आणि अशी दोन किंवा अधिक माणसं एकत्र येऊन आपण किती दुःखी आहो, हे जग किती फसवं आहे अशा प्रकारे वार्तालाप करून स्वतःलाच असमाधानी करून घेतात आणि मग अशा लोकांना नेहमी दुःखातच राहणं नकळतपणे आवडायला लागतं. म्हणूनच आपले विचार हे सकारात्मक असणं गरजेचं आहे, कारण आपले विचारच आपलं आयुष्य घडवत असतात. जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा आपण सकारात्मक परिस्थिती आकर्षित करतो. जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा आपण कळत नकळत नकारात्मक परिस्थिती आकर्षित करत असतो. म्हणूनच आपल्या विचारांवर काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे काही एका दिवसाचं काम नाही, ते सतत करणं गरजेचं ठरतं. कारण आपले विचारच आपल्याला कुठल्याही बिकट परिस्थितीमधून मार्ग काढण्यास मदत करतात. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा.